शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी पाल्य संघर्ष कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणि महाविद्यालयात सेवा बजावणाऱ्या आणि सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घेण्यात यावं, तसंच रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या ठेकेदारी पद्धतीला विरोध करण्यासाठी कृती समितीकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. खासगी ठेकेदारी पद्धतीनं करण्यात येणारी भरती प्रक्रिया बंद करण्यात यावी, विनाअट अनुकंपा भरती करण्यात यावी, 29 दिवसांच्या किमान वेतन कायमस्वरूपी रोजंदारी पद्धतीने पाल्यांना सेवेत घेण्यात यावं, खासगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावं, लाडपागे समितीच्या निर्णयाप्रमाणेच चतुर्थ श्रेणी काम करणाऱ्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सेवेत घ्या, तसंच अनुकंपाधारकांची प्रलंबित प्रकरणं निकाली काढून कायमस्वरूपी करण्यात यावं, या आणि इतर अनेक मागण्यांचं निवेदन अधिष्ठात्यांना देण्यात आलं. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी पाल्य संघर्ष कृती समिती सदस्यांची उपस्थिती होती. 2009 पासून आमचं आंदोलन चालू आहे, पण शासनानं याच्या अगोदरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, वारंवार दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला इथं बसण्याची वेळ आली आहे. 2009 मध्ये आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आमच्या माणसाची प्रकृती खराब झाली, त्यावेळेस त्यांनी आम्हाला रिटर्नमध्ये दिलं होतं की ज्यावेळेस भविष्यामध्ये वर्ग 4 भरती होईल त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. पण आज ज्यावेळेस 2017 भरतीची वेळ आली त्यावेळेस त्यांनी ठेकेदारी पद्धत ही पुढे आणून आमच्या समोर ठेवलेली आहे. तर आज ह्या ठेकेदारी पद्धतीला खाजगी पद्धतीला आमचा विरोध असून आमची मागणी अशी आहे की 29 दिवसाच्या किमान वेतन याच्यावर आम्हाला नोकरी सामावून घेण्यात यावी.